दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत हात जोडले आणि सत्ता संघर्षाच्या निकालावरती काहीही बोलणं त्यांनी आज टाळलेलं आहे. सुप्रीम कोर्टात उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेला असताना त्यांनी फक्त हात जोडले आणि काहीही बोलणं टाळलं. उद्या किंवा परवा सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ता संघर्षाचा उद्या जो निकाल येणं अपेक्षित आहे सुप्रीम कोर्टातून त्यावरती कोणतंही भाष्य करणं टाळलेलं आहे. त्याआधी शिंदे गटाचेच नेते संजय शिरसाट असं म्हणालेले आहेत की निकाल काहीही येऊ त्याचा आपल्याला आदर असेल, मात्र त्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या बाजूनं निकाल दिलाय, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील आपल्याच बाजूनं येईल असा विश्वास शिंदे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. मात्र शिंदेंनी स्वतः यावरती आत्ता काहीही भाष्य करणं टाळलेलं आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सूचक विधान केलेलं होतं. त्यांनी देखील अप्रत्यक्षरित्या असं सांगण्याचा प्रयत्न केला की निकालाचा सध्या शिंदे फडणवीस सरकारवरती फारसा परिणाम होणार नाही, सकारात्मक निर्णय लागेल असं सुतोवाच फडणवीसांनी देखील केलेलं होतं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे